आपला सगळ्यांना जय शिवराय. आपण आजचा पाचवा दिवस आहे आपला आमरण उपोषणाचा. रात्री काय झालं अ खाली बस ए आपलं उपोषण व्यवस्थित चाललं सगळं. रात्री काहीतरी शिवर आपली साठ झाली. त्याच्यानंतर दोन घंट्याने तपासली जे रात्री अकराच्या टायमाला बहुतेक तिसरा पारा काहीतरी साठ होती आणि रात्री त्याला अकराच्या दरम्यान तपासली त्यांनी टाईम नाही सांगतायचं मागं पुढं असं त्यात ठेवून काय झाली. आठवण काय झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आलं शरीराला काहीतरी धोका आहे आमकं येतो आणि बी पी बी काय 70-80-90 असा काहीतरी 60 काहीतरी होत अस नक्की मला नाही सांगतायचं. मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं उपोषण सोडायचं. इथं मी मंडप रात्री गज भरलेला होतो रात्री पण मला थोडं कमी पण कळत होतं ते त्रास होत होतं मला त्याचं. पण माझं म्हणणं काय असतं माहिती का करायचं तर ते बिगडी नको खरं काय ते करत होतो कोठडेपणा नको. एवढी मोठी जात आहे एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे खोटडेपणा नाही करायचं. याने 20-30 जणांनी धरलं मला दाबून आणि सलाईन लावली हवा की सलाईन रात्री लावल्यामुळं मग काहीच उपयोग नाही ना काय उपयोग आहे त्या उपोषणात. सलाईन लावली सरकारला माहिती आता हे मरत नाही आणि काय वध बी नाही. बरं सलाईन लावली इथं झोपून तरी काय करू नसतं झोपायचंच काम आहे मग मी समाजाला येड्यात काढल्यासारखं. सलाईनी काहीच होत नाही आपल्याला कडीला लावायचं आहे मराठा आरक्षण. आणखी 2-3 दिवस 2-4 दिवस जर काढले असते तर कोणत्या तरी टोकाला ते आलं असत. पण तुमची माया मला काय बसून देत नाही. इथल्या मंडपातल्या बसल्या लोकांचं म्हणणं होतं ते आरक्षण 2-4 महिने लेट भेटलं तरी चालतं आम्हाला तुम्ही पाहिजे. आता असं म्हणल्यावर मी तरी काय करू. मग त्यांनी तिथं समन लगेच दाबून धरलं मला सलाईन लावलं मला हलता नाही आलं. त्यांचं म्हणणं आहे मग ते तुम्ही असले तर सरकार ठेप्याला चालणार तुम्ही असले तर मराठीची एकजूट राहणार नसता मराठा समाजात सैरा बैरा होतो. मराठा समाज मराठा समाजाला काय सुचत नाही ते असे येड्यासारखे होते नुसते रडत आहेत सगळे एकजूट फुटून जाईल. तुम्ही पाहिजे तुम्ही उपोषण करायचं नाही ना आता ते सोडा. कसं लढायचं सरकार संग काय करायचं तुम्ही आम्हाला पाडायचं सांगा. तुम्ही मानता आणि त्याला आम्ही पाडतो. आमच्या बापाला जरी पाड म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाडी. मग भाजप बीजेप शिवसेना राष्ट्रवादी घेऊ तर विषयच नाही म्हणतात आमच्या पुढं. तू काही करा पण तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही फक्त रस्त्यावर राहा. तुम्ही समाजात राहिले की लोकाला ताकद येते बळ मिळतंय एकजूट राहा तुम्ही सोडा. माझं म्हणणं होतं उपोषणात बेतेत माझी शक्तीच ती आहे उपोषण. या शक्तीमुळंच समाजाला काय आणखी तरी मिळाले. माझं जीवन सार्थकी लागलेलं आहे माझ्या बापा. मी जे जन्म घेतला माझं सार्थकी लागला काही ना काहीतरी मी समाजाला आरक्षण देऊ शकलो आहे. पूर्ण फुलाचे पाकळे आरक्षण देऊ शकलो समाज एक करू शकलो मुलीला मोफत शिक्षण देऊ लागलो कित्येक तरी पोरं नोकऱ्या लागू शकलो कधीच भविष्यातून न मिळणारा मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकलो. मी समजा उद्या मी सरकारने मला मारलं किंवा मी मिरवी तरी माझं जिंद सार्थकी लागलेलं आहे. मी माझे जीवन वायाला देऊन दिलेलं नाही. मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं होतं आहे शक्ती माझी उपोषण.